उल्हासनगर विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराविरोधात रिपब्लिकन पक्षाचे शहराध्यक्ष भगवान भालेराव यांनी बंडखोरी केली आहे. विशेष म्हणजे त्यांनी आपल्या जाहीरनाम्यावर पक्षाच्या नावाचा उल्लेख आणि रामदास आठवलेंचं छायाचित्र वापरलं. पक्षाचे निरीक्षक सुरेश बारशिंगे यांनीही भालेरावांचं समर्थन केलंय. त्यामुळे भाजपा उमेदवार कुमार आयलानी यांची डोकेदुखी वाढली असून याबाबत आठवलेंकडे तक्रार करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. आम्ही रिपब्लिकन पक्षाचेच उमेदवार आहोत आणि पक्ष हा एक व्यक्तीवर मर्यादित नसतो, सर्व मिळून पक्ष असतोय आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमचे आठवले साहेब आहेतच, त्याचा कोणाला डाऊटच नाही, पण आम्ही पक्षाच्या वतीने उमेदवार आहोत. आम्ही संपूर्णपणे समाधानी आहोत रिपब्लिकन पक्षाचं असं नाही, परंतु जरी या समाधानी असलो फक्त या दोन ठिकाणीच आमची बंडखोरी झाली आहे, परंतु 288 मतदारसंघातील बाकी सर्व ठिकाणी आम्ही युतीला पाठिंबा देणार आहोत. जो यहाँ के उमेदवार खडे हैं वो ऑफिशियली आरपीआ के उमेदवार नहीं है. आज भारतीय जनता पार्टी शिवसेना आरपीआ का ऑफिशियली उमेदवार मैं हूँ.